गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याकामी पारनेर येथील गणेश मंगल कार्यालयामध्ये तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पंचायत सदस्य यांची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नाशिक येथील ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पारनेर पोलीस प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश लंके हे होते. या प्रसंगी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळ, सुपेचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, गंगाधर फसले, कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे, सूरज कदम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार निलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया देताना काय म्हणाले तर ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहूया. सिनियर आयपीएस अधिकारी अखिल कुमार सिंह जे भारत सरकारचे जलसंधारण विभागाचे जॉईंट सेक्रेटरी आणि ते हिवरे बाजार आले, गोरडे साहेब आले, म्हणजे आपण याची यंत्रणा ही सगळी पूर किंवा याच्यासाठी आपण साहेबांच्या डोक्यात मी टाकलं त्यांच्या आणि आपण जून 2017 अधिकृतपणे याचं लॉन्चिंग केलं. 17 आज 21 4 अतिशय व्यवस्थित चालू आहे. कुठे अडचण नाही काय नाही. वेळेमध्ये आम्ही 10 मोबाईल घ्यायचे आणि सगळ्या लोक याचे पैसे आम्ही फुकट दिला नाही आणि एकही रुपया ग्रामपंचायतीने भरला नाही. आमदार साहेब तुम्हाला नंतर आमदारी द्यावं लागेल. नाही देऊ नका. त्याचं मत अर्धा खर्च तरी स्वतः त्या लोकांनी केला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण सगळंच अनुदान करायला लागल्यामुळे हे अडचण येतात. आणि ज्यावेळेस सगळं झालं मग आम्ही पुन्हा विश्व नागरपाडी साहेब नाशिकला होतो. आमदार याला कोल्हापूर परिक्षेत्राला होतो. नागरपाडी साहेबांशी बोललो आणि पहिला प्रयोग विभागामध्ये पुणे ग्रामीणमध्ये केला. ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीरित्या वापरण्यासाठी माननीय आमदार लंके साहेब यांच्या उपस्थितीत आणि आदरणीय पोपटराव पवार, पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये आज पारनेर येथे पारनेर पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एक अशा पद्धतीची यंत्रणा पारनेर तालुक्यामध्ये आज सुरू केली जाते. म्हणजे सर्व नगर जिल्ह्यातच तिचा वापर सुरू केला आहे पण पारनेर जिल्ह्यात आजपासून तिचं उद्घाटन केलं आहे. एक टोल फ्री नंबर सुरू केला आहे आपण 1800-270-3600. नागरिकांच्या हातामध्ये असा हत्यार दिला आहे की जो कोणी संकटात सापडेल त्यांनी या टोल फ्री नंबरला कॉल करावा. त्याचा आवाज क्षणात त्याच्या गावातल्या प्रत्येक मोबाईलवरती प्रसारित होईल अशी सुविधा आजपासून आपण लोकांना इथं सुरुवात केली आहे. आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार पुढील 20 प्रत्येक गावातील प्रत्येक मोबाईल नंबर या यंत्रणेमध्ये नोंदवून घेण्याचं उद्दिष्ट आहे. ही यंत्रणा इथे सुरू झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर चोरी दरोडे 100% बंद करण्यामध्ये पोलीस दलाला 100% हमखास यश येणार आहे याचा विश्वास. म्हणजे 2500 गावांमध्ये आजपर्यंत आपण चोरी दरोडे 100% बंद केलेत. इथून पुढे पारनेरमध्येही या घटने संकल्पनेला यश मिळेल अशी अपेक्षा. धन्यवाद. पोलीस निरीक्षक घनश्याम बळ, पारनेर पोलीस स्टेशन. माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी सो तसंच CEO सो यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा नगर जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे वापर व्हावा म्हणून ही योजना राबवली जात आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावेळेस गुन्हे रोखणे किंवा त्यांना प्रतिबंध करणे यासाठी काम करत असते. त्यावेळेस जो साथ आणि प्रतिसाद आहे नागरिकांकडून आपल्याला मिळणारा कॉल आणि त्या कॉलला लगेच रिप्लाय होणं किंवा त्याला मदत पोचणं हे वेळेत गरजेचं असतं. त्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा हे एक प्रभावी माध्यम आहे. त्याच्यामध्ये एक टोल फ्री नंबर दिला जातो आहे 1800-270-3600. ह्या नंबरवर जर तुम्ही संकटात असाल, तुमच्या इथे जळीत असेल, चोरी असेल किंवा एखादी घटना घडलेली असेल, तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहात ते आणि त्यावेळेस मदतीची आवश्यकता आहे तर तो फक्त कॉल करायचा आहे त्या यंत्रणेवर आणि 31 सेकंदाचा मेसेज द्यायचा आहे. त्यामध्ये स्वतःचं नाव नमूद करायचं आहे, होणारी घटना आणि घटनास्थळ हे नमूद जर करून मदत मागितली तर ती वेळेत मदत पोहोचली जाणार. यामध्ये आहेत ना 2 आहेत की एक साथ देणे मदतीसाठी आणि दुसरा प्रतिसाद मिळणे. तर जेवढ्या जास्त संख्येने त्यामध्ये मोबाईल रजिस्टर होतील गावागावातले. आता सध्या BDO साहेब आहेत तालुका पातळीवरती आणि तहसीलदार मॅडम आहेत, त्यांनी पण आवाहन केलेलं आहे. आपण आज ग्रामसेवक
आणि सरपंच उपसरपंच यांनासुद्धा प्रशिक्षणासाठी बोलवलेलं होतं. त्यांनी सहभागी होऊन गावातल्या जास्तीत जास्त एका कुटुंबाचं रजिस्ट्रेशनसाठी 50 रुपये फी आहे याच्यासाठी. ती फी पण शासनच भरणार आहे 15 वित्त आयोगाच्या निधीमधून. तर गावातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये आपले नंबर नोंदवायचे आहेत. नंबर कसे नोंदवायचे, कोण त्याला मदत करणार आहे, पोलीस दलाकडून त्यासाठी सक्षम एक नोडल ऑफिसर नेमला गेलेला आहे API वाघ म्हणून पारनेरच्या ठिकाणी. तसेच गोरडे साहेबांकडून हिंगळे, गणेश हिंगळे आणि अशोक हिंगळे नावाचे दोन त्यांचे नोडल ऑफिसर नेमले गेलेले आहेत. तर त्यांना फोन करायचे आहेत आणि आपले नंबर रजिस्टर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून एखादी घटना घडली तर शक्य त्या तातडीने त्या घटनेला प्रतिबंध होणे, त्या घटनेचा उलगडा होणे, गुन्ह्याची उघड होणे यासाठी मदत होणार आहे. आणि एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा लोकांना फायदा होणार आहे आणि यंत्रणेलाही फायदा होणार आहे. सरकारच कंपल्सरी करणार का प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामपंचायतीने हे ॲप्स घेतलं पाहिजे, या पद्धतीची यंत्रणा वापरली पाहिजे. त्यामुळे इथं चांगलं काम केलं तुम्ही. हे आमचं भाग्य आहे पारनेर नगरकरांचं, तुम्ही आज या ठिकाणी आले, तुम्ही मार्गदर्शन केलं आणि आपण एक कुठल्या परिस्थितीच्या भाषण करीत असताना कमीत कमी आम्हाला सांगितलं की आमच्या पुणे जिल्ह्यात आमच्या शिरूर तालुक्यात ही घटना आम्ही अडवली, आमच्या मुळशीला हे झालं, आमच्या दौंडला हे झालं. आम्हाला पण जरा ऐकताना थोडं बरं वाटलं पण दुसऱ्या बाजूने दुःख वाटलं, आमच्याकडे का होऊ शकत, यात आमचा पण कमीपणा आहे ना. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस नंतर दुसऱ्या गावात एखाद्या दुसऱ्या तालुक्यात मार्गदर्शन किंवा शिबिर घेणार त्यावेळेस तुम्ही सांगणार का आमच्या नगर पारनेरमध्ये आमच्या नगर जिल्ह्यात अशी घटना अडवली, या यातमुळे पारनेरमध्ये घटना अडवली, त्या नगरमध्ये ही घटना झाली होती आणि ती आम्ही एक तासात आरोपी शोधला. तर तुम्हाला सर्वांना ग्रामसेवकांना सर्वांना विनंती, आपण हे लवकरात लवकर म्हणजे त्यांचं काय असं 15 रुपयाचं काय ते प्रोसेस म्हणजे चांगल्या गोष्टीला विलंब नको, चांगल्या गोष्टीला. आणि साहेब 2015 काय अनुभवला त्यापेक्षा आजच्या परिस्थितीत आमच्याकडे आमच्या या भागामध्ये या तालुक्यामध्ये 90% सरपंच एकदम तरुण सरपंच प्रशासन आणि अधिकारी आपले पदाधिकारी आणि अधिकारी एका नाण्याच्या दोन बाजू हे सगळे शोलेचा सिक्का आहे आमचा. इतकं चांगलं काम करणार आहे कधी आमचा कुठला सरपंच ग्रामसेवक आहे तक्रार घेऊन पीडो साहेबांकडे येणार नाही का तुमचा आमचा ग्रामसेवक कधी सरपंचाने कामात मला त्रास दिला असं कधी म्हणणार नाही. इकडे एकोप्याने राहणार आहे आमचे सगळे, त्यामुळं आपल्याला हे लवकरात लवकर म्हणजे आज त्यांनी फॉर्म सुद्धा आज दिली, फॉर्म यात्रा आहे ग्रामसेवकांनी घ्या आणि सरपंचाने पण घ्या आणि अभ्यास करा आणि आपण एक टाईम पॉइंट करायचा, कुठल्या गोष्टीला टार्गेट पाहिजे. तर आपण इथं ऐकलं ठीक आहे मला माझ्या गावात करायचंय, पण परत 8 दिवस ती विषय डोक्यात नाही आला, 15 दिवस तो विषय परत आला नाही तर आपण सुद्धा लवकरात लवकर ते राहू शकत नाही. प्रत्येकाने एक धरून घ्यायचं परत साहेब आपल्याला किती दिवसात हे कसं करता येईल, आता आपली आता पण कशी पोच करता येईल आपल्याला. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.